जमीर मागजनकर इथला पंदेरीचा रहिवासी आहे। गेल्या अनेक वर्षापासून ह्या पंदेरी धरणा संदर्भात म्हणजे 2015 पासून मी शासनाकडे याचा कागदोपत्री पाठपुरावा करत आहे की सध्याचं जे धरण आहे ते धोकादायक आहे, परंतु शासनाकडून त्याच्यावर फारसा काय म्हणजे लक्ष दिला गेला नाही, म्हणून आज ही जी परिस्थिती ओढलेली आहे या जनतेवर आमच्या पंदेरी भागातल्या, याचं म्हणजे निष्काळजीपणा हाच म्हणावा लागेल। अनेक वर्ष झाली, गेली 40 वर्षे या धरणाचं काम चालू आहे, प्रत्येक वर्षी वर्ष डागडुगीच्या नावाखाली अनेक निधी येतो आहे आणि हा फक्त म्हणजे भ्रष्टाचारच बोलावा ह्याच पद्धतीने हा खर्च केला जातो, त्याचा काय जनतेला उपयोग नाही किंवा ह्या धरणाच्या कामासाठी काही उपयोग झालेला नाही असा तरी सध्याच्या परिस्थितीत निदर्शनात येतो आहे। म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती करतो की तात्काळ आणि वेळेस या धरणाच्या कामावर लक्ष घालावा आणि होणारा जो काय पुढील धोका आहे हा टाळण्याचा शासनाने प्रयत्न करावा आणि जनतेला न्याय द्यावा।